नमस्कार, आपले ईबीस मराठीमध्ये स्वागत आहे. पूर्वी घरोघरी बारामही माठातले पाणी पिण्याची सवय होती. काळानंतर फ्रीज आला, लोक बाटलीतून पाणी पिऊ लागले. अलीकडच्या काळात वॉटर प्युरिफायर आले, लोक थेट त्याच नळाने पाणी पिऊ लागलेत. परंतु आजही पाण्याची खरी तहान भागते ती माठातल्या पाण्याने. म्हणून उन्हाळा येताच घरोघरचे अळगळीत ठेवलेल्या माठ स्वयंपाकघरात स्थापन होतात आणि थंड पाण्याचा स्त्रोत्र बनतात. पण याचा संबंध वास्तुशास्त्रज्ञांनी वास्तूच्या भरभराटाशी देखील जोडला आहे. घरात वापरात असलेला पाण्याचा भरलेला माठ घरील समस्यांचा निराकरण करतो. जलदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. विशेषतः उन्हाळ्यात थंड पाणी हे सर्वांचीच गरज असते. म्हणून अनेक धार्मिक स्थळांबाहेर तसेच चौकाचौकांमध्ये पाण्याचे मोठे माठ भरून ठेवले जातात. उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे.